Hello, welcome to our science classroom. Today we are going to learn video number 2, lesson number 9, social health standard 10th. In this video, we have to learn communication media and excessive use of modern technology. Okay, we can look at the picture here. Here are the some communication media and we learn about the excessive use of modern technology. मग या आधुनिक तंत्रज्ञानाचं जर आपण जास्त प्रमाणात अति प्रमाणात जर उपयोग केला तर त्यामधून कोणतं आपल्याला नुकसान होऊ शकते. ओके, चीटिंग ऑफ कम्युनिटी और कंज्युमर्स, म्हणजे ग्राहकाचं कसं नुकसान होते आहे, फसवणूक होते आहे, त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. कम्युनिकेशन मीडिया अँड एक्सेसिव यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. टू कॅरी कॅचर्स प्रेझेंटिंग द सिच्युएशन ऑफ द इयर 1998 अँड 2017 अबाउट प्लेईंग ऑन प्लेग्राउंड आर गिव्हन बिलो. ऑब्झर्व दोज कॅरी कॅचर्स, एक्सप्रेस युअर ओपिनियन अबाउट अराइजिंग ऑफ सच डिफरंट सिच्युएशन. या ठिकाणी ज्या दोन भिन्न गोष्टी आपल्याला दाखवलेल्या आहेत, दोन वेगवेगळ्या परिस्थिती दाखवलेल्या आहे. एकामध्ये त्या मुलाची आई त्याला म्हणते आहे की कम फॉर स्टडी, ओके, आणि दुसऱ्या चित्रामध्ये आजच्या सिच्युएशनमध्ये एक आई म्हणते आहे आपल्या मुलाला नाव गो टू प्ले. कारण याचं काय असेल, याचा काय परिणाम होत असेल, एक्सेसिव यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी, टेलिव्हिजन असेल, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, गेमिंग आहे, ओके, तर याचे जे दुष्परिणाम आहे ते आपल्या आरोग्यावर होत असतात. आणि म्हणून हे दोन चित्र आपण आपलं काय भावना असेल, आपलं काय मत आहे ते आपण या ठिकाणी प्रदर्शित करू शकता. ओके, मग या ठिकाणी कम्पेअर करायची आहे, तुलना करायची आहे दोन चित्राची. डिस्ट्रीब्यूट द 24 अवर्स ऑफ युअर डेली रुटीन ॲज पर व्हेरियस ड्युटीज यू हॅव ऑब्झर्व. मेक टू कॅटेगरीज ॲज टाईम स्पेंट ऑन युअर हेल्थ अँड टाईम स्पेंट ऑन द रिस्पॉन्सिबिलिटीज अँड कम्पेअर बोथ द कॅटेगरीज. मग आपण टेलिव्हिजनसाठी, दूरदर्शन पाहण्यासाठी, वेगवेगळ्या सिरियल पाहण्यासाठी किंवा कॉम्प्युटरवर गेम खेळण्यासाठी किती वेळ देतो आहे आणि एक्झरसाइज करण्यासाठी किती वेळ देतो आहे. यापूर्वी अभ्यास करण्यासाठी कम फॉर स्टडी मुलं खेळायची, पण आधुनिक काळामध्ये मुलं टी व्ही पुढे इतक्या मोठ्या प्रमाणात बसतात की आईवडिलांना म्हणावं लागते की गो टू प्ले, आता बेटा तू खेळ. मग याचा काय परिणाम होत असेल तर ही सुद्धा महत्त्वाचं बाब जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेऊया. ओके, त्यानंतर आपण बघू नाऊ डेज एक्सेसिव अननेसेसरी अँड इरेशनल यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन मीडिया इज बिकम ए सेन्सिटिव्ह इशू थ्रू द व्ह्यू पॉईंट ऑफ सोशल हेल्थ. सामाजिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त प्रमाणामध्ये टेलिव्हिजन किंवा या आधुनिक साधनाचा, मोबाईलचा वापर हा धोकादायक ठरत आहे. आणि इतका नाजूक विषय झालेला आहे हा की मग कशा पद्धतीनं आपला वेळ आपण या सर्व मॉडर्न टेक्नॉलॉजीकडे वळवतो आहे आणि आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतेच, त्यासोबतच सामाजिक आरोग्यसुद्धा धोक्यात येत आहे. पर्सन स्पेंडिंग द टाईम विथ सेल फोन फॉर सेव्हरल अवर्स आर युजली अनवेअर ऑफ द सराउंडिंग. दिस इज ऑल्सो ए सॉर्ट ऑफ ॲडिक्शन अँड लिडिंग द एंडेंजरिंग ऑफ द सोशल हेल्थ. आपण जर सतत आपल्या सेलफोनमध्ये पाहत असलो, मोबाईलमध्ये पाहत असलो, आणि मग आपल्या बाजूला काय घडते आहे, कोणाकडे सुखद प्रसंग असेल, कोणाकडे दुःखद प्रसंग असेल, अशाही प्रसंगी जर आपण त्यांच्यामध्ये सहभागी होत नसेल तर आपली सामाजिक जाणीव कुठंतरी कमी होत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आहे. आणि म्हणूनच आज जे आपण पाहतो की या आधुनिक तंत्रज्ञानाचं जितकं आवश्यक आहे मोबाईल, टेलिव्हिजन, त्याचप्रमाणे ते आपल्यासाठी धोकादायक पण
ठरत आहे, त्याची एक ॲडिक्शन होते आहे, ओके. आणि मग हे सामाजिक आरोग्य त्यापासून धोक्यात येत आहे. व्हेरियस फिजिकल प्रॉब्लेम्स, म्हणजे आपण जर सतत टी व्हीच्या स्क्रीन पुढे असलो किंवा आपल्या मोबाईलच्या स्क्रीन पुढे असलो तर आपल्याला कोणते फिजिकल प्रॉब्लेम्स येतात, लाईक टायर्डनेस, थकवा, हेडेक, आयसोमेनिया, फॉरगेटफुलनेस, टिनिटस, जॉईंट पेन्स अँड प्रॉब्लेम्स इन व्हिजन मे अराईज ड्यू टू रेडिएशन ऑफ सेलफोन्स. या सेलफोनचे किंवा मोबाईल फोनचे जे रेडिएशन्स असतात, त्यांचे जे लाईट्स असतात जे इमिट करतात त्या मोबाईलमधून आपल्या डोळ्यामध्ये लाईट जे जातो आहे प्रकाश, त्यापासून आपल्याला डोळ्याचे आजार होतात, डोळे थकतात आणि मग असे डोळे अक्षर बघू शकत नाही किंवा आपल्या दृष्टीमध्ये प्रॉब्लेम येतो आहे, डोकेदुखी होते आहे, आपण विसरभोळेपणा होतो आहे, आपल्या हाताच्या जॉईंट्समध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जॉईंट्समध्ये पण प्रॉब्लेम्स येतात. मोर सिरियस फॅक्ट ऑफ इज दोज रेडिएशन पेनिट्रेट द बोन ऑफ चिल्ड्रेन. हे अत्यंत सिरियस आहे, गंभीर आहे की या मोबाईल आणि टेलिव्हिजनमधले जे रेडिएशन्स असतात, जे लाईट्स असतात, हे लहान मुलांच्या हाडामध्ये शिरतात. पेनिट्रेट द बोन्स ऑफ द चिल्ड्रेन मोर इफेक्टिवली दॅन द बोन्स ऑफ ॲडल्ट. लहान मुलांनी किती वेळ बघावं हे यावरून तुम्ही समजू शकता की लहान मुलांच्या हाडामध्ये या टेलिव्हिजनमधले जे रेडिएशन्स असतात ते बोनमध्ये पेनिट्रेट होतं आणि ते बोन ठिसूळ होते आहे, ओके. तर हे महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे आहे. पर्सन्स कंटिन्युअसली युझिंग द कॉम्प्युटर्स अँड इंटरनेट बिकम सॉलिटरी. एकटेपणा तो एकलकोंडा होतो. दे कॅनॉट इस्टॅब्लिश हार्मोनियस रिलेशन्स विथ द रिलेटिव्ह अँड अदर मेंबर्स ऑफ द सोसायटी. हॅबिच्युअली दे बिकम सेल्फ सेंटर्ड, ओके. स्वार्थी प्रवृत्ती होते आहे अँड देअर बाय दे मे डेव्हलप प्रॉब्लेम लाईक ऑटिझम्स and selfishness. They become less sensitive towards others. Chronic effect of such tendency is that they are not ready to help others in need and thereby they do not get in need. असे लोक दुसऱ्याला मदत करू शकत नाही आणि म्हणून जेव्हा यांच्यावर गरज येते आहे तेव्हा यांना पण कोणी मदत करू शकत नाही आहे. म्हणून मित्रांनो, हे याचे जे दुष्परिणाम आहे, अतिरिक्त टेलिव्हिजन किंवा मोबाईलचा वापर हा धोकादायक आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. डू यू रिकॉल द सडन क्लोजिंग ऑफ एनी कार्टून सिरियल फॉर फॉरेन ओरिजिन बेइंग टेलिकास्ट ऑन टेलिव्हिजन. मग फॉरेन ओरिजिनमधले डोरेमॉन असो किंवा आणखी सिरियल असेल, ह्या लोक किती पाहतात, किती जवळून बघतात. एक्सप्लेन द डिटेल ऑन हॅपनिंग अबाउट द व्हेल गेम. ब्ल्यू व्हेल गेममुळं अनेक मुलं अशाच पद्धतीनं त्यांचा जीवनाचा शेवट झालेला आहे. म्हणून मग आपल्याला या सर्वापासून वाचण्याकरिता आपण लिमिटेशन्स लावलं पाहिजे, काही अटी लावल्या पाहिजे की किती वेळ मी मोबाईल बघितला पाहिजे आहे, ओके. हे सुद्धा मित्रांनो आपण समजून घेत आहोत. या ठिकाणी पहा, बॉय युझिंग सेलफोन व्हाईल इटिंग, म्हणजे जेवण करत असताना सेलफोनचा वापर करणं किती धोकादायक आहे हे आपण बघतो आहे. चिल्ड्रेन हु वॉच द कार्टून फिल्म मे इमिटेट द चिल्ड्रेन ऑफ दोज फिल्म्स. इतके ते त्या फिल्ममध्ये जातात, कार्टून फिल्ममध्ये त्यांच्या कॅरेक्टरमध्ये टेंडन्सी अँड बिहेवियर ऑफ द चिल्ड्रेन हू प्ले द गेम लाईक व्हर्च्युअल वॉर अँड कार रेसेस स्पेशली डेलिबरेटली ब्रॉट अबाउट द व्हर्च्युअल ॲक्सिडेंट इन गेम्स. म्हणजे कशा पद्धतीनं जे व्हर्च्युअल खेळ असतात, प्रत्यक्ष खेळ नाही आहे तो, पण व्हर्च्युअल खेळामधून सुद्धा माणूस आपलं जे लहानपण आहे, बालपण आहे, ओके, ते आपण हरवत चाललेलो आहोत. सम गेम्स अवेलेबल ऑन सेलफोन अँड कॉम्प्युटर्स आर एक्स्ट्रीमली टाईम कन्झ्युमिंग मे अँड अल्सो कॉज इकॉनॉमिक लॉसेस. टू लूज कॉन्सन्ट्रेशन ऑन सम इसेन्शियल सब्जेक्ट अँड मे अल्सो प्रूव फॅटल, ओके. धोकादायक आहे, आपण त्यापासून अनेक मुलांचा मृत्यूसुद्धा झाल्याचं आपण बघतो आहे. टाईम कन्झ्युमिंग आहे आणि ह्या ब्ल्यू व्हेल असेल, आणखी बरेचसे असे खेळ आहे, कार रेसिंग आहे, तर हे खेळ टाईम कन्झ्युमिंग आहे, खूप सारा वेळ आपला त्यामधून जातो आणि निष्पन्न मात्र काहीही होत नाही आहे. आपला जो गोल आहे अभ्यासाचा असेल, तुम्हाला आणखी कोणतं मोठं व्यक्ती व्हायचं असेल, डॉक्टर, इंजिनियर्स व्हायचं असेल, आणखी कोणी सोशल रिफॉर्मर व्हायचं असेल, ते आपण होऊ शकणार नाही आहे. अलॉंग
with some useful purposes. Huge information available on internet is used for viewing some inappropriate videos too. ओके मग बरेचदा आपण बघतोय की या इंटरनेटवर खूप सारा माहितीचं मायाजाल आहे, मोठ्या प्रमाणामध्ये इन्फॉर्मेशन आज अवेलेबल आहे. यूट्यूबवर असतील, इंटरनेटवर आहे, गुगलवरती आहे. मग आपण किती वेळ आपण बघितलं पाहिजे आणि कोणती वेबसाईट आपण बघावी मुलांनी, हे सुद्धा या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. हाउएव्हर देअर इज अ गव्हर्नमेंटल रेग्युलेशन ओव्हर सच मीडिया वेबसाईट मूव्हीज अँड कार्टून फिल्म्स inappropriate for children are banned by the government. काही ज्या सिरियल्स असतात, काही जे कार्टून फिल्म्स असतात, लहान मुलांसाठी त्या बंदी केलेल्या आहेत, बॅन आहेत त्यांच्यावर. मग का त्याचं कारण असेल हे आपण समजून घेतलं पाहिजे आहे. Why is there increase in news of death by drowning in ocean, falling in deep valleys or अंडर ट्रेन ड्युरिंग कॅचिंग द सेलफोन सेल्फी. या ठिकाणी बघा, सेल्फी काढत आहे तो व्यक्ती आणि मागून गाडी येत आहे आणि ड्रायव्हरला ओरडून सांगावं लागत आहे की बाजूला हो, आणि तरी पण काही लोक होत नाही आहे आणि अशामध्ये ॲक्सिडेंट होऊन त्या सेल्फी काढणाऱ्याचा जीव जातो आहे. हे पण धोकादायक आहे. सेल्फी काढणं पण आपल्याला बरेचदा धोकादायक ठरत आहेत. ओके, हे आपण समजून घेतलं पाहिजे आहे. ओके, there is increasing competition to upload the videos of road accident instead of helping the victims. What is the mentality of such people? बरेचदा लोक ॲक्सिडेंट झाल्यावर त्या ॲक्सिडेंट असलेल्या व्यक्तीला मदत करण्याच्या ऐवजी त्याचं सेल्फी काढत असतात किंवा व्हिडिओ बनवत असतात आणि ते व्हॉट्सअप वगैरे इतरत्र अपलोड करतात. मग अशा लोकांचं जे मानसिकता आहे ती किती गानरेडी असेल हे आपण समजून घेतलेलं पाहिजे आहे. व्हाय आर द व्हिडिओ क्लिप ऑफ पॅरेंट थ्रेटनिंग ऑर हिटिंग द चिल्ड्रेन नॉट स्टडिंग ॲज पर दर विश ऑर डोमेस्टिक हेल्पर्स बीटिंग द चिल्ड्रेन आर व्हेरी कॉमन ऑन सोशल मीडिया नाऊ डेज. तर सोशल मीडियावर वेगवेगळ्या व्हिडिओ क्लिप्स येतात, त्या खरंच आहे का हे सुद्धा आपण समजून घेतलेलं पाहिजे आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, यामधला शेवटचा भाग आपण यामध्ये बघणार आहोत. पर्सन या ठिकाणी बघा, पेडेस्ट्रियन मेकिंग ए व्हिडिओ क्लिप ऑफ द ॲक्सिडेंट सीन. या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि चालणारे लोक त्या ॲक्सिडेंटमधल्या व्यक्तीला मदत करण्याच्या ऐवजी त्याचा व्हिडिओ क्लिप बनवत आहे. पर्सन इंडल्जिंग इन सच डिस्ट्रक्टिव्ह अँड अननॅचरल ॲक्टिव्हिटीज इज युजली अंडर स्ट्रेस अँड सच ॲक्टिव्हिटीज आर बस्टिंग ऑफ स्ट्रीट. मेडिकल सायन्स हॅज डिक्लेअर सच ॲक्टिव्हिटी हॅज मेंटल इलनेस. मेडिकल सायन्सनी अशा पद्धतीनं जर लोक वागत असतील, मदत करण्याऐवजी अशा व्हिडिओ क्लिप लोकांना पाठवत असतील, तर ते मानसिक रोगाचं कारण आहे. पर्सन इंडल्जिंग इन सेल्फी इज नॉट अवेअर दॅट द वर्ल्ड अराउंड अँड द रिस्क दिस इज कॉल्ड ॲज सेल्फी साईड म्हणतात त्याला. म्हणजे अत्यंत टोकाच्या ठिकाणी, दुर्गम ठिकाणी लोक सेल्फी काढताना आपल्याला दिसतात. हे सेल्फी साईडचा तो प्रकार असतो आहे. ओके, हे पण आपण समजून घ्यायचं आहे. पर्सन इंडल्जिंग द डोमेस्टिक व्हायलन्स सेंडिंग मेसेजेस टू अदर्स बिफोर कमिटिंग सुसाईड ऑर दोज हू सेंड द व्हिडिओज क्लिप ऑफ सुसाइडल ॲक्ट ऑर मेंटली इल अँड दे डू सो विन द सिम्पथी. बरेचदा लोक अशा प्रकारचे व्हिडिओ पाठवून सिम्पथी मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण हे मात्र अत्यंत चुकीचं असते. हेज मेक द कन्स्ट्रक्टिव्ह यूज ऑफ कम्युनिकेशन मीडिया लाईक टेलिव्हिजन फोन अँड इंटरनेट फॉर इसेन्शियल नीड अँड इंटरटेनमेंट ओनली बट डू नॉट गो इन टू द क्लचेस बाय स्पेंडिंग अवर्स विथ दोज मीडिया. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, या कम्युनिकेशन मीडियाचा उपयोग, टेलिव्हिजनचा उपयोग, फोनचा उपयोग, इंटरनेटचा उपयोग आपल्या अभ्यासासाठी करा. कन्स्ट्रक्टिव्ह यूज, योग्य त्याचा उपयोग आपण केला पाहिजे, समाजासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे, आपल्या भल्यासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे, मनोरंजनासाठी उपयोग केला पाहिजे. ओके, आणि मग आपण कोणत्याही अशा लोकांच्या क्लचमध्ये त्यांच्यामध्ये आपण जाऊ नये आणि आपला जीवनातला अमूल्य वेळ जो आहे तो वाया घालवू नये. ओके, या ठिकाणी एक वेबसाईट दिलेली आहे, www.cyberswachhatakendra.government.in. यावर सुद्धा तुम्हाला याबद्दलची अधिकची माहिती मिळू शकेल. ओके, त्यानंतर आपण बघूया आणखी थोडी माहिती आहे यामध्ये.
सायबर क्राईम म्हणजे काय, व्हॉट इज सायबर क्राईम, ओके, म्हणजे हे जे गुन्हेगारी होत असतात इंटरनेटमधली याला काय म्हणतात. बँक कंटिन्युअसली स्प्रेड द मेसेज ऑन मोबाईल फोन अबाउट नॉट टू डिस्क्लोज द आधार पॅन क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नंबर अँड अदर पर्सनल इन्फॉर्मेशन इफ डिमांडेड बाय एनी पर्सन्स. बँक पण ही नेहमी गोष्ट सांगते आहे, जर एखाद्या व्यक्तीनं आपल्याला आपला आधार नंबर पॅन कार्ड नंबर क्रेडिट कार्ड नंबर डेबिट कार्ड नंबर जर अशा पद्धतीची कोणती माहिती मागितली तर अशा व्यक्तीला देऊ नये. बँक पण अशी माहिती कधी मागत नाही आहे. डू नॉट डिस्क्लोज अवर पिन टू एनी वन व्हाईल विड्रॉइंग कॅश फ्रॉम ATM मशीन ऑर परचेसिंग थ्रू कार्ड पेमेंट, ओके, व्हाय सच इन्स्ट्रक्शन्स आर गिव्हन. आपला जो पिन नंबर असतो ATM कार्डचा तो पण कोणाला देऊ नये. कन्झ्युमर्स आर डिसीव्ड बाय द शोविंग सुपेरियर आयटम्स ऑन वेबसाईट बट ॲक्च्युअली सेलिंग द आयटम्स ऑफ अदर इन्फेरियर क्वालिटी ऑर इम्पेअर्ड वन्स. बरेचदा आपल्याला असं वाटते की खूप चांगली ती वस्तू आहे पण प्रत्यक्ष जेव्हा आपण ऑर्डर करतो तो माल बोगस निघतो आहे, ओके, म्हणून आपण योग्य पद्धतीनं ते आपण हाताळलं पाहिजे. बँक ट्रान्झॅक्शन्स आर डन युझिंग पिन विदाउट द नॉलेज ऑफ कन्झ्युमर्स. कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन अबाउट गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट अँड कंपनीज इज ऑब्टेन्ड फ्रॉम इंटरनेट विथ द हेल्प ऑफ कॉम्प्युटर प्रोग्राम ऑर अदर आयडियाज अँड मिस यूज. तर आपण जर अशी कुठलीही माहिती आपण वेबसाईटवरून घेतली तर ती मिस यूज होत असते, याला हॅकिंग ऑफ इन्फॉर्मेशन असं म्हटलं जाते, ओके. हे चित्र पण आपण यामध्ये बघू शकतो. आपली माहिती आपण जर अशी कॉन्फिडेन्शियल माहिती कुठल्याही वेबसाईटला दिली तर आपल्या माहितीचं ते हॅकिंग करतात, चोरी करतात आपली माहिती. नाउडेज क्राईम्स लाईक ओपनिंग ए फेक अकाउंट ऑन फेसबुक, ते पण आपण बघतोय. बघा या ठिकाणी हे चिटिंग करतात कन्झ्युमर्सला वेगवेगळ्या पद्धतीनं. मग आपल्या नावाचं बरेचदा लोक फेक अकाउंट काढतात फेसबुकवर अँड डिस्प्लेईंग फॉल्स इन्फॉर्मेशन अँड देअर बाय टीजिंग द गर्ल्स ऑन एक्सप्लॉइटिंग देम फायनान्शियली. बरेचदा मुलींचे चित्र मुलींच्या नावाचे चुकीच्या नावाचे फेसबुक काढतात, आपल्या नावाचं डुप्लिकेट फेसबुक क्लोनिंग करतात त्या फेसबुकचं आणि मग त्यामध्ये खोटी माहिती टाकतात आणि पैशाची मागणी करतात. मिस यूज ऑर इलिगल सेल ऑफ रिटन लिटरेचर सॉफ्टवेअर फोटोज व्हिडिओ म्युझिक एसेट्रा ऑफ अदर्स बाय ऑप्टेनिंग फ्रॉम इंटरनेट इज कॉल्ड ॲज पायरसी. म्हणजे एखाद्या गोष्टीचं एखाद्या लेखकाची माहिती आपण वापरणं, ते सॉफ्टवेअर चुकं वापरणं, ओके, त्याची फी योग्य भरून न करणे, दुसऱ्याचा फोटो यूज करणे, त्यांचा व्हिडिओ आपला आहे म्हणून करणे किंवा म्युझिकचा वापर करणे हे सुद्धा पायरसी आहे, चोरी असते आहे. म्हणून आपण ही जी माहिती या ठिकाणी पाहिली सायबर क्राईम्स कोणते असतात त्याबद्दलची माहिती मित्रांनो आपण या PPT मध्ये समजून घेतलेली आहे, ओके. त्यानंतर यामध्ये आपण शेवटचा भाग बघणार आहोत. आणखी जी काही क्राईम आहे ते पण बघूया. इलेक्ट्रॉनिक मीडिया इज ऑल्सो मिस यूज बाय सेंडिंग डेरोगेटरी मेसेजेस स्प्रेडिंग व्हल्गर पिक्चर अँड इन्फ्लॅमेटरी स्टेटमेंट. बरेचदा काही लोकांमध्ये काही समाजामध्ये धर्मामध्ये सामाजिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे मेसेज काही लोक प्रसारित करतात. काही अत्यंत घाणेरड्या भाषेत ते लोक अशा पद्धतीची मेसेज टाकतात आणि त्याचा आपण ते दुसऱ्याला पाठवणे हे सुद्धा चुकीचं आहे. एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन थ्रू मीडिया लाईक ईमेल फेसबुक अँड व्हॉट्सअप ऑकर्स व्हेरी फास्ट. हाउएव्हर आवर पर्सनल इन्फॉर्मेशन अँड फोन नंबर्स आर ऑटोमॅटिकली स्प्रेड अँड देअर बाय रीच द अनवॉन्टेड पर्सन व्हिच लीड टू माल प्रॅक्टिसेस लाईक इनकमिंग ऑफ अननेसेसरी मेसेजेस. सम ऑफ सच मेसेजेस आयदर इम्पेअर ऑफ शट डाऊन द मोबाईल्स अँड कम्प्युटर्स. ऑल द अबव्ह मेन्शन इन्सिडंट आर द एक्झाम्पल्स ऑफ सायबर क्राईम. आपण ज्या ह्या दोन्ही PPT मधले जे सर्व उदाहरणं पाहिले आहे हे सर्व सायबर क्राईममध्ये येते आहे, ओके. कमिटिंग सच क्राईम इज ऑल्सो ए मेंटल इलनेस. हा अशा पद्धतीचा गुन्हा करणे हा सुद्धा एक मानसिक आजार आहे. लेटर ऑन द क्रिमिनल
Also, has the faced the mental stress, cybercrime unit has been newly launched in police department. Police department मध्ये cybercrime unit establish केलेला आहे, launch केलेला आहे. Cybercrime expert collect the detail, investigate the cybercrime and thereby find the criminal with the help of internet. Okay? आणि म्हणून त्यासाठी IT Act 2000, this act has been enacted since 17th October 2000 and been amended, पुन्हा त्यामध्ये सुधारणा झाली in 2008. Persons committing the cyber crime has to face the punishment like imprisonment for 3 years of fine up to 5 lakh. 3 वर्षापर्यंतचं जेल आणि 5 लाखापर्यंतचा दंड होऊ शकतो. महाराष्ट्र इज द फोर फ्रंट इन कंट्रोलिंग द सायबर क्राईम अँड हॅज बीन प्रूव्ह टू बी द फर्स्ट स्टेट टू स्टार्ट ए सेपरेट सायबर क्राईम युनिट. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा सायबर क्राईम युनिटची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्यावरून हे सायबर क्राईम युनिट या सायबर गुन्ह्यावर निरीक्षण ठेवते आहे आणि त्या गुन्हेगाराला हुडकून काढण्याचं काम करते आहे. तर हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं, आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.